काल 22 मार्च रोजी सर्व देशवासियांनी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन जनता कर्फ्यू काटेकोरपणे पाळला, तो फक्त संध्याकाळी 5 वाजल्यापर्यंत. संध्याकाळी 5 नंतर घंटानाद किंवा थळी टाळी वाजवण्याच्या नादामध्ये सगळ्या लोकांनी, बऱ्याचशा लोकांनी, बहुसंख्य लोकांनी घोळक्यानं रस्त्यावर फिरून हजारोच्या संख्येनं, शेकडोच्या संख्येनं गर्दी करून एक आनंद उत्सव साजरा करण्याच्या नादामध्ये आपण कुठंतरी जिंकलोय अशा आविर्भावामध्ये एक शिस्ती, बेशिस्तीचं वर्तन दाखवलं. मला खरं आपल्या सगळ्यांना विनंती करायची, हा रोग अतिशय भयंकर आहे. एका बाजूला राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्यमंत्री राजेजी टोपे आणि त्यांची सर्व मेडिकल टीम असेल, प्रशासकीय सेवेतील सर्व, पोलीस प्रशासन सर्वजण, रेव्हेन्यू वगैरे सगळी मंडळी एका प्रकारे 24 तास झटून आपल्यासाठी हा रोग पळून लावण्याच्यासाठी आटोक्यात प्रयत्न करतायत. म्हणून आपण सगळ्यांनी या शासनाला सहकार्य करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मला आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं, आपण समजतो त्याहीपेक्षा ह्या रोगाची लागण अतिशय गंभीर आहे. इटलीसारखा देश, फक्त 8 कोटी लोकसंख्या असलेला देश, सीमित क्षेत्रफळ असलेला देश, ह्या देशामध्ये आज 27 जानेवारी रोजी भारताची आणि इटलीची रुग्णांची संख्या सारखीच होती, 3-3 प्रत्येकी 3. आज आपण मृतांची संख्या फक्त 3-4 आहे, दुसऱ्या बाजूला इटलीमध्ये मृतांची संख्या 6000 पार झालेली आहे. याचा अर्थ तिथल्या लोकांनी शिस्त पाळली नाही. आपण जर वेळी शिस्त पाळली नाही तर आपण खूप मोठ्या संकटाला सामोरं जाऊ. अमेरिकेसारखा बलाढ्य देश, ज्या ठिकाणी सायन्स असेल, विज्ञान प्रगत झालंय, ते लोकंसुद्धा एक हतबल झालेलं आहे. म्हणून सगळ्या देशाचं लक्ष फक्त आणि फक्त भारताकडे लागलं आहे. आज तुमच्या आमच्या हातात आहे, ह्या रोगाचा आपण समर्थपणे कसा प्रतिकार करू त्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हा, आपापल्या घरी राहा, सरकार सांगेल त्याप्रमाणे सगळे नियम पाळा, रस्त्यावर विनाकारणच येऊ नका. आज पाहतोय पुणे मुंबईच्या हायवेवर ट्रॅफिक आहे, मुंबईमध्ये ट्रॅफिक आहे, इतकी ट्रॅफिक खरं म्हणजे कुठं बेशिस्तीचं वर्तन आहे. म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची, आपण कृपया सरकारला साथ द्या, आपल्यासाठी साथ द्या, आपल्या घरात राहा, सुरक्षित राहा आणि ह्या रोगाला पळवून लावूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.